ए माऊ बस ना खाली चल बस तुला काय एवढं याच्यामध्ये गवत मध्ये बस घे बसून मरू दे खाली बस ना लगेच आली का मांडीवरती बसायला तुला तर समजतच नाही वाय डोकंच नाही एवढं तेवढं हा ना हा तुला डोकंच नाही ना पावतं तुला डोकं आहे का आहे का तुला डोकं कुठे शेंडी ती अयो तुझे केस व्हाईट झाले तो अरे माऊ एवढं लवकर तुला भेट केस एक व्हाईट होऊन गेलाय मकर झाली वाटत बघ तुला व्हाईट केस थोडू कमी नको नको आईला एवढं लवकर व्हाईट केस काय मग थोडू का थोडू का तर नेक्स्ट तुला काय बोललं स्कूलमध्ये आज तू घागऱ्यावर आज आहे ना ते लुगडं घातलं होतं ना भाऊ इकडे पाय ते लुगडं घातलं होतं ना एकच नंबर दिसायची एकच नंबर खरंय ना तुला बोलली नाही का आजी माधुरी आजी बोलली नाही का तुला काय बोलली काय बोलली पण माधुरी आजी तुला भारी दिसते असं बोलली ना मी तू पाहिलं काय लागलं ग इथे कुठं पडली तू शी काय लागून आली ग मावडे काय ते शी शी घाण आहे ती चिखल म्हणजे कशी खेळायला जाते ग मांडी घाल ना असं बसतात का मी घाला ना किती काढी ती बासून आल काढून घे बपूर बस झालं का चाल इकडं मांडी घालचा शी ते नाका नाही काढी सगळं नाकात घुसल ना ती माती शी चल पाय मांडी घाल ना पटकन काय म्हणे माऊ खाला वाटतो तो भात तिकडून या काम कर तिकडे खेळ मग त्यांच्याशी मला बोलायचं जरा मी बोलून घेते चालेल का तिथे मस्त खेळशी ना तू तोपर्यंत तो बाप एवढं मी बोलत त्यांच्याशी हा टोपी दे बाई कुठे हिंडू नको हा चप्पल घालून जाय हा चप्पल घाल चप्पल जा टेन्शन मध्ये बसली माऊ तिकडे खेळू राहिली हिला काय झालं काय ग काय झालं एवढं काय टेन्शन मध्ये बसली हा काय हो काय सांगू तुम्हाला जाऊ दे मारू द्या सांग काय सांगितले सांग अहो आपल्या गल्लीतल्या बाया अशा नवऱ्याची काही हे करते का विचारूच नाही काय करते याला नाव ठेव त्याला नाव ठेव नवऱ्यांचे चुकल्या करता मी कशी मी कधी नाव ठेवते का तुम्ही पाहिलं का अजून नाही नाही अग तुम्हा गुणाची बायकू तू कस काय करशील मला चुकली आहे बरोबर आहे ना बाय काल कशी म्हणते कशा आई गो मानवरा असं ग मानव मी कधीच काय बोलत मी कधीच नाही म्हणतच नाही त्या अशीबात बोलायला मी कधी कोणाबद्दल बोलली का नाही मी जाते का नाही तरी ते येत्या बाई मानवरा हे करतो बाई मानवरा जन्माच रेड गाणं करू द्या तुमच्या बद्दल मी सगळं चांगलं सांगते त्यांना तुम्हाला माहिती ग अरे वा गुणाची बायकू हायच मी गुणाची तुम्हाला काय वाटलं तुमच्या साडी थोडी मी आता तुला काय साडी बिडी घेऊ का मग साडी घेऊ थांब पिंकीचा फोन आला थांब हॅलो हा 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 काय बोल ना हा हा पिंके अगं ते काल पाहिले का आपल्या गल्लीतल्या बाया कशा बोलायच्या नवऱ्यांबद्दल मी कधी बोलते का बाई पण आता तुला एक सांगू का माझ्या नवऱ्या एवढा चिंगूस आहे ना तुला काय सांगू रुपया देत नाही मला कधीच म्हणजे कधीच रुपया देत नाही आपण हावऱ्या म्हणे हे देव 10 रुपये एवढा चिंगूस आहे बाया नवरा अजून तुला सांगू का अगं आपल्या जीवाला आहे ना कधी कपडे नाही घेत सेकंड कपडे भेटते ना त्या आपल्या याच्यामध्ये भद्रकालीमध्ये तिकडं कपडे घ्यायले जातो फार काय सांगू तुला हा ते तर आहेच पण जर ज्या जर रात्रीच गरम असलं ना ते सकाळी खातो हा हा पण फेकून देत नाही हा बाजूवालीकडून मागून आणतो पण फेकत नाही म्हणजे नाही अग हा रात्री जर झोपला ना तुला सांगतो असा घोरतो असा घोरतो असा घोरतो काय असं वाटत डायरेक्ट नाकामध्ये आहे ना त्याच्या नागपुड्यांमध्ये डायरेक्ट पेटून द्यावं तेल लावून असा घोरतो असं वाटत ना एवढं भारी मानवरा मी कधीच मानवऱ्याबद्दल कोणालाच काय बोलत नाही एवढा चांगला मानवरा हा हा हा
अग तू अजून सांगू तुला, त्याचं तोंड जर पाहिलं ना डायरेक्ट कळशीची खान, तसं काय तू मोडून आणलं त्याला गोंधळी असं आहे काय सांगते अजून? हा हा जाऊ दे जाऊ दे, तू ये दुपारी घरी मग आपण बोलू पुढच, ठेवू का? हा 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 पाहिले ना हो मी कधी कोण तुमच्या बद्दल कधी वाईट बाई एवढे गवती गवती करायचे काय केलं मी? हा अजून काय सांगायचं ना, मनावर हात संडासला गेलो पण टाकीत नाही तसाच येतो असं एवढं कुठे कौतुक करते का? मग तुमचं कौतुकच केलं ना किती काय काय असं तोंड कोळशासारखं तोंड ये ते काय किती कौतुक केलं मी तुमचं? तुम्हाला माझ्या बद्दल काय वाटतच नाही, जाऊ दे बाई किती कौतुक करा मी तर तुम्हाला नुसते कडूच लागत मी, जाऊ द्या अजून काय सांगायचं ना, मनावर संडासला गेलो पाणी फेकीत नाही तसा हात हात घेऊन बाहेर येतो तसा जेवायला बसतो आणि थोडं बाहेर काही कौतुक सांगितलं तर मला काय फरक नसता पडला शी, तुमची तारीफ केली तरी तुम्हाला काहीच फरक पडत नाही, एवढं एवढं लोकांच्या बायांपेक्षा मी किती काय काय सांगितलं सगळं चांगलं सांगितलं व तू मलाच नाव ठेवी तर जाऊ द्या बाई। नाही अजून आता एक बाई झाली अजून दुसऱ्या बाईला फोन करून सांग मनावर असं करते तसं करतो सांग सांग थोडं राहिलं आता पटकन फोन करते मनीषा काकूला फोन करते तिला काय सांगते तेच आता पिंगेल सांगते फोनच लागली।